नमस्कार आज आपण पाहणार राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चुरा त्यासाठी तीन माझे रात्रीचे चपाती राहिले होते ले ले मिकस, ते आता मी सर्व बारीक करून घेत आहे हाताने तोडून आधी अशा प्रकारे त्यानंतरनं मी ते सर्व तीन चपाती बारीक केलेले मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक करत आहे चपात्या रव्यासारखं आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलेले सर्व त्याच्यासाठी आता लागणारं साहित्य आहे एक कांदा चिरून घेतलेलं आहे दोन मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहे आता पॅनवर मी कढई गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यात एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की आपण त्याच्यात मोहरी टाकले आहे त्यानंतरनं जिरे टाकले आहे जिरे मोहरी तडतडले की आपण मिरची टाकून घेऊया त्याच्यात बघू शकता मिरची टाकले आहे थोडंसं अर्ध मिरची भाजल्यावर आपण कांदे टाकूया बारीक चिरलेले त्यानंतरनं आपण थोडंसं मी शेंगदाणे भाजून घेतलं होतं ते शेंगदाणे मी फोडणीमध्येच टाकत आहे म्हणजे तळून घ्यायचं शेंगदाणे कांदे वगैरे सर्व थोडंसं व्यवस्थित झालं की आपण त्याच्यात हळद टाकूया फोडणीमध्येच कांदे शिजून घ्यायचं कांदे वगैरे म्हणजे कांद्याचे बारीक चिरलेले त्यानंतर मीठ चपातीमध्ये मीठ असेल तर मीठ टाकायचं नाही आम्ही चपातीमध्ये मीठ टाकत नाही म्हणजे पीठ मळताना त्यामध्ये मी मीठ टाकले त्यामुळं मी मीठ टाकले आहे आता हे सर्व मिश्रण म्हणजे बारीक केलेले चपातीचं चुरा आपण फोडणीमध्ये टाकूया बघू so, शकता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं कोथिंबीर बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकायचं परत एकदा वर खाली करून हलवून घ्यायचं त्यानंतरनं दोन मिनटासाठी आपण झाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून पाणी वगैरे काही मी शिंतोडलं पण नाही आणि टाकलं पण नाही त्याच्यात फक्त आपण तेलानंच हे चुरा केलेला आहे बघू शकता खूप छान आणि स्वादिष्ट झालेला आहे चपातीचा चुरा थँक्यू धन्यवाद लोण थँक्यू